हुपरीतील कलापांना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची 35वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळी आयोजित करण्यात आली. चेअरमन कलापांना आवाडे हे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. या सभेत बोलताना आमदार प्रकाश आवाडे यांनी कारखान्याच्या आजवरच्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला. त्यांनी एकरी 20 टनाच्या आत उत्पादन असणाऱ्या शेतकऱ्यांचं गावनिहाय मंडळ तयार करून उत्पन्न वाढीच्या दृष्टीनं शास्त्रोक्त शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं जाईल असं सांगून यंदाच्या ऊसगळीत हंगामात 20 लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट असल्याचं सांगितलं. आमदार आवाडे यांनी गतवर्षी चुकीच्या वेळी झालेल्या आंदोलनामुळं 1 महिना हंगाम लांबल्यानं कारखान्याचं पर्यायानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असल्याची खंत व्यक्त केली. कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी नोटीस आणि विषय पत्रिकेचं वाचन केलं. या सभेत सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली.